जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. कोरोनाच्या विरुद्ध संपूर्ण जगभर मानवाने युद्ध पुकारले असून त्याच युद्धाचा एक भाग म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु दुर्दैवाने ह्यात गोरगरीब प्रचंड ससे होलपटत सुरू असून त्या गोरगरिबांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. म्हणूनच हा गोरगरीब जगाला पाहिजे म्हणून या भावनेतून भीम आर्मी व स्वयंसेवी संघटनेचे दीपकजी कुरुलकर, उल्हासनगर सेवानिवृत्त पोलीस वरिष्ठ निरीक्षक, ह्युमन केअर चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त व समीरजी मोटरवाला विश्वस्त यांच्या विद्यमाने पत्रकार व भीम आर्मीचे ठाणे जिल्हा महासचिव सुभाष भोसले, भीम आर्मीचे ठाणे जिल्हा प्रमुख राजेश चिगवळी आणि उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भीमनगर सह्याद्री कॉलनी ममता हॉस्पिटल मागे सुमारे 160 गोरगरिबांना धान्य वाटप करण्यात आले. या वाटपाच्या कार्यात प्रमुख सहभाग समाजसेविका सौ पूजाताई सुभाष भोसले, ज्योती सुभाष भोसले, प्रवीण ननावरे, रेखाताई ननावरे, सौ आशाताई मोरे, पिंकी छापरू यांनी घेतला. यावेळी सोशल डिस्टन्सचे योग्य प्रकारे पालन करण्यात आले. CNI महाराष्ट्रसाठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ ठाणे, उल्हासनगर.